हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण बनवूया नवरात्री स्पेशल रेसिपी मध्ये साबुदाण्याचे आप्पे. साबुदाण्याचे आप्पे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूया. ह्या कपाने मी हा कप साबुदाणा घेतलेला, रात्री भिजवलेला आहे आणि रात्री भिजवून झाल्यानंतर बघा असा हा फुलून आलेला आहे. हा कप असतो मेजर कप, त्यामधला हा हक घेतलेला आहे म्हणजे हा अर्धा कप आहे. आणि ह्यामध्ये जितका आपण साबुदाणा घेणार तितका स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तितकाच आपण पाणी घालायचं आणि हा ओव्हरनाईट भिजत ठेवायचा आहे. एक बटाटा मी कुस्करून घेतलेला आहे किंवा तुम्ही किसून घेऊ शकता. कोथिंबीर घेतलेली आहे, उपवासाला चालत नसेल तर स्किप करू शकता. दाण्याची कूट घेतलेली आहे. ओल्या नारळाचा चव घेतलेला ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी काही हरकत नाही. साखर मी चवीसाठी घेतलेली थोडीशी, एक छोटा चमचा. काळं मीठ घेतलेलं आहे, उपवासाचं मीठ. मिरची घेतलेली एक बारीक चिरलेली. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे, उपवासाला चालत नसते तर स्किप करू शकता. आणि थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे, साबुदाणा वाटत असतो म्हणून थोडंसं आलं घातलं, त्याला टेस्ट पण चांगली येते. आणि आपल्याला आप्पे बनवण्यासाठी थोडस ग्रीस करण्यासाठी तूप किंवा तेल लागणार आहे. इतकं साहित्य साबुदाण्याच्या आप्प्यासाठी लागणार आहे. आणि हा साबुदाण्याचे आप्पे दह्यासोबत खायचे असतात, तर दह्या किंवा चटणीसोबत पण दह्यासोबत खाल्लेले खूप चांगले असतात, पचायला पण हलके होतात. आता बटाटा मी कुस्करून घेतलेला आहे, तुम्ही किसून घेतला तरी चालेल. आणि त्यामध्ये हे साबुदाणा घालून घ्यायचा. आता सगळे जिन्नस त्यामध्ये घालून घ्यायचे. कोथिंबीर घालायची, दाण्याची कूट, काळं मीठ, साखर, हिरवी मिरची बारीक चिरलेली, कढीपत्ता, आलं किसलेलं आणि ओला नारळाचा चव. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आता हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय आणि असं थोडस मळून घ्यायचंय, म्हणजे आप्पे मस्त गोल गोल वळले जातील असे. आता अशा पद्धतीने सगळं मी हे मळून घेतोय. आता मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि ह्या कपाच्या मापाने जर साबुदाणे असतील ना तर एक बटाटा बसवतो, लहानसा बटाटा. बटाटे जास्त घालायची गरज नाही. आता बघा अशा प्रकारे असे त्याचे गोल गोल असे आप्पे बनवून घ्यायचे. अशा पद्धतीने बनवायचे सगळे बनवून घ्यायचे. बघा मी सगळ्या मिश्रणाचे आता मी आप्पे बनवून घेतलेले आहेत. आता ह्याला आप्पे पात्रामध्ये घालायचे आणि आप्पे बनवून घे. आप्पे पात्र गरम करून करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये आता तेल किंवा तूप घालून असं थोडस असं ग्रीस करून घ्यायचंय. तेलाने किंवा तुपाने केलं तरी चालेल, उपवासाला असल्यामुळे शक्यतो तुपाने करतात. तूप चालत नसेल तर तेलाने करा. अशा पद्धतीने थोडस अगदी असं तूप लावून घ्यायचंय. आता साच्यामध्ये एक एक असं घालून घ्यायचंय. मग असे उपवासाचे आप्पे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहे ते पाहायला विसरू नका. बघा अशा पद्धतीने मी घालून घ्यायचे आणि थोडस पुन्हा वरून असं तूप किंवा ते जे काही घालायचं असेल ते असं करून थोडं घालून घ्यायचं. आणि गॅस ते आज मंद करायला करून घ्यायची आणि असं झाकण लावायचं आणि 3 ते 4 मिनिट असं शिजवून. 3 मिनिट झाले, 2-3 मिनिट झाले की एकदा उघडून पाहायचंय. आणि जर बघा अशी थोडीशी एकदा पलटून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित दोन्ही चारही साईड नस पलटून असं झाकण लावून त्याला शिजवत जायचंय. थोडस सोनेरी व्हायला लागलं की त्याला असं पलटून घ्यायचं. एक चमचा किंवा फोर्क घ्या आणि असं पलटून घ्या.
पलटून झाल्यानंतर पुन्हा असं 2 मिनिटं असं झाकणच ठेवायचं, कारण मधला पण साबुदाणा शिजला पाहिजे. म्हणून 2-3 मिनिटांनी बघूया आपण. बघा मस्त असा साबुदाणा फुललेला पण आहे. बघा थोडीशी आपल्याची साईज पण मोठी झालेली आहे. आणि हे जसे आपण साबुदाणा वडा बनवतात तसंच आहे, फक्त साबुदाणा वडा डीप फ्राय करावा लागतो. आणि हे आपल्याला थोडस आपल्या पात्रामध्ये आपल्यासारखं बनवून घेतं आणि तेलकट पण नाही होत जास्त अशा पद्धतीने बनवलं. तर बघा मस्त असा फुलला आहे साबुदाणा. तर थोडस आता झाकण नाही लावायचं, आता असं थोडस ह्याला थोडस गोल्डन होईपर्यंत आपल्याला ठेवायचंय पात्रामध्ये. बघा मस्त असे उपवासाचे आप्पे आणि दही सोबत हे उपवासाला खायचे असतात. दही तुम्हाला गोड करून खायचे असेल तर यामध्ये साखर घाला. आणि तुम्हाला दाखवते बघा किती सॉफ्ट असे जसे साबुदाणा वडे होतात तसेच बघा मध्ये बघा मस्त शिजलेले आहेत उपवासाचे आप्पे ते तयार.